नमस्कार सर्व हिंदू बांधव आणि सर्व भारत देशातील नागरिकांना. या ठिकाणी आपण गड किल्ले शिवनेरी येथे तिथीनुसार म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी शिवजन्म सोहळा हा उत्सव संपन्न करत असतो. तर या गडाचं महत्त्व वाढावं आणि ज्याप्रमाणे वारकरी संप्रदाय जसा तन मन धनपूर्वक पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातो तिथं भक्ती केंद्र आहे, तसंच शिवछत्रपती हे आपले आराध्य दैवत आहेत आणि त्यांचं शक्ती केंद्र म्हणजे त्यांचं जन्मस्थान हे शिवनेरी आहे. या समजुतीने जसे वारकरी ते तिथे जातात पंढरपूरला, तसे धारकरी या शिवतीर्थावर येऊन त्यांनी या ठिकाणी येऊन इथली ही शौर्याची माती अशी पवित्र माती आपल्या कपाळी लिहून आपलं जीवन सार्थकी करावं अशी आमची इच्छा असते. तर फाल्गुन वद्य तृतीया हे आपण तिथीप्रमाणे हा उत्सव साजरा करतो. हे 44वं वर्ष आहे, 1980 सालापासून हा उत्सव आज तागायत चालू आहे. परंतु फाल्गुन वद्य तृतीया का आणि याप्रमाणे शिवजयंती का केली जावी याची काही कारणं आहेत, ती सर्वांनी जरा लक्षात घ्यावी. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण तिथीला किती महत्त्व द्यायचं आहे ते. सर्वप्रथम म्हणायचं की आपण सर्वजण हे हिंदुत्ववादी आणि आपलं सनातन पंचांग मानणारे आहोत. आपले सण उत्सव जे काय आहेत, चतुर्थी असो, पौर्णिमा असो, एकादशी असो, आपण आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे करतो. त्याचप्रमाणे रामनवमी उत्सव, हनुमान जयंती उत्सव, अक्षय तृतीया, नागपंचमी, आषाढी कार्तिकी एकादशी, दसरा, दिवाळी, पोळा, होळी हे जे उत्सव आहेत ते सर्व आपल्या तिथीनुसार होत असतात. त्याप्रमाणे आपलं हे पंचांग हे अतिशय प्राचीन आणि सर्व ग्रह, नक्षत्र, तारे यांच्या स्थित्यंतरावरून अभ्यास करून हे केलेले आपले पंचांग आहेत. त्यामुळं ह्या पंचांगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही ग्रहण वगैरे हे आपल्या पंचांगाप्रमाणे वर्णन केल्याप्रमाणे त्या दिवशी त्याचा ग्रहणाचा स्पर्श होतो, मध्य होतो, शेवट होतो, इतकं बिनचूक असं आपल्या पंचांगातून वर्णन केलेलं आहे. तर ह्या पंचांगाप्रमाणे आपण आपलं सर्व कार्यक्रम करत असतो, म्हणून ही शिवजयंती फाल्गुन वद्य तृतीया याप्रमाणे व्हावी असा आमचा आग्रह आहे.